आता आपल्याला थोडंसं गणित भाग एक इयत्ता 10वी त्याच्यामधलं प्रकरण दुसरं वर्ग समीकरण आहे त्याच्यामधलं सराव संच 2.6 मधलं 7वं गणित. तर ते काय दिलं आहे, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रत्येकाला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. हे गणित दिलेलं आहे, आता आपल्याला सोडवायचं आहे हेच गणित. ओके, तर ते आपण पाहूया. त्याने आपल्याला काय विचारलं, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रत्येकाला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. सर्वप्रथम आपण नदीच्या प्रवाहाचा वेग एक्स मानूया. ओके, एक्स मानूया तर तो कसा, प्रति तास, म्हणजे ताशी एक्स मानूया. आता आपल्याला काय दिलं, बोटीचा संथ पाण्यातील वेग किती आहे, ताशी 12 किलोमीटर. ओके, तो आपण लिहूया. आता आपल्याला काय करायचं आहे, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग किती, पाण्यातील वेग अधिक प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग, म्हणजे 12 अधिक एक्स. ओके, तो आपण लिहूया प्रत्येक तासाला. आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला बदल वेग किती, हा प्रवाहाचा वेग. ओके, एक्स किलोमीटर प्रत्येक तास. ओके, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय येणार, 12 वजा x किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने 12 अधिक x किलोमीटर प्रत्येक तास, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय, 12 वजा x किलोमीटर प्रत्येक तास. तो आपण लिहूया. आता काय दिलं त्यांनी, प्रत्येक बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर गेलेला आहे. ओके, 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलेला आहे, म्हणून काय येणार, प्रतीकला नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर प्रवास करण्यास लागणारा वेळ किती येणार आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र वापरून. कारण प्रतीक हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर गेला असल्यामुळे 36 किलोमीटर प्रवास करण्यास प्रतीकला किती वेळ लागला, नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. तो आपण लिहूया. वेळ कसा करतात ते आपल्याला माहितीच आहे, त्याने मापलेले अंतर आणि भागिले त्याची स्पीड म्हणजे वेग. ओके, त्याने मापलेलं अंतर किती आहे, 36 किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आणि वेग किती आहे, वेग आपल्याला माहिती नाही कारण नदीच्या प्रवाहाचा आपण वेग जो काढलेला आहे तोच आपल्याला लिहिलेला आहे. आपण जो विरुद्ध दिशेने कुठला वेग काढला आहे, 12 वजा x, म्हणून इथे येणार 12 वजा x. आता इथे काढणार प्रत्येक तासाला असल्यामुळे प्रत्येक तास. ओके, तसंच ज्या अर्थी प्रत्येकला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागणारा वेळ आपण काढलेला आहे, त्या अर्थी प्रतीकला विरुद्ध दिशेने गेल्यानंतर तिथून नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणारा वेळ तो पण असाच काढायचा, अंतर भागिले वेग बरोबर 36 भागिले प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणारा वेळ, म्हणजे 12 अधिक x किलोमीटर प्रत्येक तास. ते आपण लिहूया. काय लिहिलं आहे, 36 किलोमीटर परतीचा प्रवास नदीच्या प्रवाहाच्या दिशेने करण्यास लागणारा वेळ, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर गेल्यानंतर, हे पहा, प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर गेल्यानंतर इथून परत त्याला नदीच्या प्रवाहाच्या दिशेने येण्यास 8 तास लागले. मग इकडून परत येण्यासाठी त्याला लागणारा वेळ किती आहे, अंतर भागिले वेग, म्हणजे अंतर किती, 36 किलोमीटर. परत रिटर्न आला तो आणि 12 अधिक x किलोमीटर, कारण नदीच्या प्रवाहाच्या दिशेने आल्यामुळे त्याला लागणारा वेळ हा प्रत्येक तासामध्ये येणार, किलोमीटरमध्ये नाही. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, प्रतीकला प्रवास करायला किती वेळ लागला, 8 तास. ओके, म्हणजे नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ अधिक नदीच्या प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेळ बरोबर किती, 8 तास लागला. ही अट आहे. ओके, ही अट आहे, ती आपण लिहूया. प्रतीकला प्रवास करण्यास लागलेला एकूण वेळ किती, 8 तास आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लागणारा वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेने लागणारा वेळ बरोबर 8 तास, ही आपण अट लिहून घ्यायची. ओके, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागलेला वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेने जाण्यास लागणारा वेळ बरोबर ते 8 तास. ते आपल्याला गणित सोडवायचं आहे. 36 भागिले विरुद्ध दिशा कुठले, 12 वजा x, अधिक 36 भागिले 12 अधिक x बरोबर 8 तास. आता छेदस्थानी दोन्ही असल्यामुळे आपल्याला घालवायचं आहे, त्यासाठी ह्या दोन्हीने आपण ह्या वरील समीकरणाला गुणूया. ओके,
असं आपण गुणलेलं आहे. ओके, 12 वजा 1 आणि 12 अधिक 1 ने गुणलेलं आहे. आता हे निघून जातं आहे, हे निघून जातं आहे. शिल्लक किती राहिलं आहे? 36 गुणिले 12 किती? आपण आता शिल्लक किती येतं ते लिहून घेऊया. 36 कंसात 12 अधिक 1 अधिक 36 कंसात 12 वजा 1 बरोबर 8 कंसात 12 अधिक 1 आणि 12 वजा 1. ओके, आता काय करायचं आपल्याला? 36 36 आणि 8 इथे कॉमन आहेत, हे सर्वांना 4 ने भाग जातो म्हणून आपण 4 ने भाग घालूया. ओके, 4 ने भागून तर काय येणार इकडे? 4 9 36, 9 कंसात 12 अधिक 1 अधिक 9 कंसात 12 वजा 1 बरोबर 4 2 8, 2 कंसात 12 अधिक 1 आणि 12 वजा 1. ओके, आता आपण गुणाकार करूया. 12 गुणिले 9 किती? 108 अधिक 9 एक्स अधिक 108 वजा 9 एक्स बरोबर किती येत आहे? आता 12 अधिक 1 आणि 12 वजा 1 म्हणजे ए अधिक बी ए वजा बी या कंसाचं सूत्र वापरूया, ए वर्ग आणि बी वर्गाचं. ओके, 2 कंसात 12 चा वर्ग किती? 144 वजा बी चा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग किती? एक्स वर्ग. ओके, आता काय येणार? अधिक 9 एक्स वजा 9 एक्स निघून जाते. 108 अधिक 108 किती? 216 बरोबर 2 गुणिले 144 किती होतात? 288 वजा 2 गुणिले x वर्ग 2x वर्ग. आता x वर्ग इकडे नेऊया. ओके, 2x वर्ग बरोबर 216 इथे आणूया. 288 वजा 216 किती होतात? 2x वर्ग बरोबर 72. एक्स वर्ग बरोबर किती होतात? 2 इकडे भागीले आले. ओके, इथे गुणाकार असल्यामुळे इथे आणल्यानंतर होणार भागाकार 36. आता वर्गमुळे घेऊन काय येणार आहे? वर्गमुळे घेऊन एक्स बरोबर किती येत आहे? 6 उत्तर. तर ते काय आलं आहे? नदीच्या प्रवासाचा वेग किती? एक्स तास म्हणजे 6 किलोमीटर. 6 किलोमीटर हा नदीच्या प्रवासाचा वेग आलेला आहे. ओके, आणि हेच आपल्याला काढायचं होतं.